हाय फ्रेंड्स मी वृषाली द ग्रीन लीप गार्डनमध्ये आपले स्वागत करत आहे फ्रेंड्स मोगऱ्याला भारतात खूप धार्मिक महत्त्व आहे हे भगवान विष्णू व देवी लक्ष्मीचे आवडते फुल आहे या फुलांचा उपयोग गजरा बनवण्यासाठी केला जातो आणि सुवास खूप छान आहे या फुलाचा आणि त्यामुळे तणाव कमी करण्यास या फुलाची खूप मदत होते म्हणूनच आपल्याकडे मोगऱ्याच्या फुलांचा वापर परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो असा हा मोगरा लावायचा कसा त्याचं रोप कसं तयार करायचं त्याचप्रमाणे त्याची काळजी कशी घ्यायची त्याला खतं कुठली वापरायची या सर्वविषयी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर फ्रेंड्स व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडला तर लाईक करा आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर वन असा हा मोगरा लावण्यासाठी सहा ते आठ इंचाचं जाडसर असं कटिंग घ्यावं आणि या कटिंगची सर्व पानं काढून हे कटिंग रुटिंग हार्मोनमध्ये बुडून लावावं साधारणतः दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावावं कारण मोगऱ्याची मुळं ही बऱ्यापैकी खोल जातात आणि दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावली तर ते छान प्रकारे वाढू शकतं कटिंग साधारणतः पावसाळ्यात किंवा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लावावीत आणि कटिंग लावल्यानंतर कटिंगला आवश्यक तेवढंच पाणी घालावं कारण पाणी जर जास्त झालं तरीसुद्धा हे कटिंग खराब होण्याची शक्यता असते आणि रोप छान प्रक प्रकारे लागणार नाही आणि त्यामुळे आवश्यक एवढंच पाणी कटिंगला तुम्ही घालावं कटिंग, कटिंग चांगल्या प्रकारे फुटेपर्यंत माती ओलसर राहील याची काळजी घ्यावी नंबर तीन माझ्याकडचं हे अशाच प्रकारे लावलेलं रोप आहे आणि या रोपाला आता सुंदर अशी फुलं आणि भरपूर फुलं येण्यास सुरुवात झालेली आहे कळ्या पण आलेल्या आहेत भरपूर त्याला आणि हे सर्व फुलं आणि कळ्या येण्यासाठी फेब्रुवारीमध्ये किंवा शिवरात्रीला त्याची या रोपाची सर्व पानं काढून टाकावीत आणि पानं काढून टाकल्यानंतर त्या रोपाच्या ज्या काही काड्या असतात खराब किंवा खराब फांद्या वाळलेल्या फांद्या त्यासुद्धा काढाव्यात आणि फक्त सगळी पानं काढल्यावर काड्या शिल्लक ठेवाव्यात आणि त्यामुळे रोप छान वाढतं नंबर चार या रोपाला पुन्हा छान हिरवीगार पाण्या येण्यासाठी त्याचप्रमाणे त्याला फांद्या फुटण्यासाठी फुलं आणि कळ्या भरपूर येण्यासाठी सर्वप्रथम एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा इप्सम सॉल्ट इप्सम सॉल्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट हे वॉटर सोल्युबल आहे ते एक चमचा एक लिटर पाण्यामध्ये घालून हे या रोपाला घालावं आणि त्यामुळे या रोपाची मुळं पण छान वाढतात मुळं आणि पालवी पण खूप छान फुटते कळ्या पण भरपूर लागतात आणि एकंदरीत या रोपाची रोगप्रतिकारक क्षमता या इप्सम सॉल्टमुळे वाढते आणि म्हणून सर्वप्रथम सर्व पानं काढल्यानंतर या रोपाला इप्सम सॉल्ट या पाण्यामध्ये मिक्स करून घालावं नंबर पाच इप्सम सॉल्ट घातल्यानंतर रोपाला छानशी पालवी फुटली आणि कळ्याही यायला सुरुवात झालेली आहे कारण डिसेंबरमध्येच याला शेणखत घातलेलं होतं पुन्हा गोबर कंपोस्ट घालत आहे आणि ते लिक्विड स्वरूपात घालत आहे यावेळेस मी वाळलेल्या ज्या गोऱ्या असतात त्याचे तुकडे करून त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि दोन दिवस ते मिश्रण तसंच ठेवून न गाळताच या रोपाला वापरलेलं आहे शक्यतो उन्हाळ्यामध्ये तुम्ही गोबर कंपोस्ट अशा प्रकारेच द्या त्याचा या रोपाला खूप छान प्रकारे फायदा होतो डिसेंबरमध्ये मात्र मी गोबर कंपोस्ट हे लिक्विड स्वरूपात न घालता प्रथम माती उकरली होती बांगडी पद्धतीने म्हणजे अगदी मुळाजवळ न घालता कडेला बांगडी पद्धतीने घालून नंतर त्याच्यावर माती सरकवून नंतर त्याला पाणी दिलेलं होतं परंतु आत्ता मात्र मी लिक्विड स्वरूपात वापरलेलं आहे कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि फ्रेंड्स खतं घालताना नेहमी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी रोपांना घाला त्यामुळे उन्हाचा तडाखा या रोपांना बसत नाही आणि खतं घातल्याचे दुष्परिणामसुद्धा रोपावर दिसत नाहीत नंबर सहा रोपाला किचन वेस्ट लिक्विड फर्टिलायझरचा वापर करा घरामध्ये किचनमध्ये आपण भाजीपाला निवडल्यानंतर त्याची राहिलेली देठं किंवा फळांच्या काढलेल्या साली किंवा गाजराच्या काढलेल्या साली बिटाच्या साली तर हे कचऱ्यात फेकून न देता ते पाण्यामध्ये टाकावं आणि दोन दिवस झाकून सावलीमध्ये ठेवावं आणि नंतर हे पाणी गाळून त्याच्यामध्ये आणखी काही पाणी घालून ते रोपाला घालावं म्हणजे नुसतं पाणी न घालता त्याला असं एक पौष्टिक असं लिक्विड फर्टिलायझर घालावं आणि त्यामुळे सुद्धा रोपाच्या फुलांचं प्रमाण वाढतं आणि अशा प्रकारे किचन बेस लिक्विड फर्टिलायझरचा वापर करावा किचन बेस लिक्विड फर्टिलायझर कसं तयार करायचं याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही पाहू शकता नंबर सात मोगऱ्याच्या फुलाचा आकार मोठा व्हावा तसेच कळ्यांचं प्रमाण वाढावं म्हणून मोगऱ्याच्या रोपाला नाइन्टीन 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 हे फर्टिलायझर वापरावं वा, एक चमचा याची पावडर एक लिटर पाण्यामध्ये घालून हे लिक्विड स्वरूपात या रोपाला वापरावं वा, त्यामुळे फुलांचं प्रमाण जास्त वाढतं नंबर आठ मोगऱ्याला फुलं भरपूर येण्यासाठी कांद्याच्या पाण्याचासुद्धा खूप छान प्रकारे उपयोग होतो कांदा वापरल्यानंतर ज्या कांद्याच्या साली असतात त्या साली पाण्यामध्ये दोन दिवस भिजत ठेवाव्यात आणि ते जे पाणी आहे हे, हे बघा मी आता दोन दिवस हे भिजत ठेवलं होतं ते पाणी या मोगऱ्याच्या रोपाला घालावं त्यामुळे फुलांचं प्रमाण खूप वाढतं आणि अतिशय हा सोपा उपाय आहे आणि त्यामुळे फ्रेंड्स घरात कांदा वापरल्यानंतर कांद्याच्या साली अजिबात फेकू नका फक्त मोगऱ्याच्याच रोपाला असं नाही फुलं येणाऱ्या सर्व रोपांना तुम्ही कांद्याचं पाणी वापरू शकता आणि त्यामुळं फुलांचं प्रमाण तर वाढतंच पण फुलांचा आकारही खूप मोठा होतो आणि म्हणून कांद्याच्या सालीचं पाणी हे मोगऱ्याच्या रोपासाठी अत्यंत उपयुक्त आहे तेही तुम्ही पंधरा वीस दिवसातून एकदा या रोपाला डायल्यूट करून वापरा साधारणत एक लिटर जर कांद्याचं पाणी असेल तर त्याच्यात दोन तीन लिटर साधं पाणी घाला आणि मग ते फुल फुलझाडांना सगळ्या वापरा मोगऱ्याच्या रोपाला तर वापराच पण इतरही रोपांना ते वापरू शकता नंबर नऊ मोगऱ्याच्या रोपाला ॲसिडिक माती आवडते आणि त्यामुळे घरात वापरलेली जी लिंब असतात आपण त्या लिंबाच्या साली ज्या असतात त्या केरामध्ये टाकून न देता त्या लिंबाच्या साली एकवीस दिवस पाण्यामध्ये झाकून ठेवाव्यात आणि ते पाणी एकवीस दिवसानंतर साधारणतः एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचं फर्टिलायझर टाकून ते पाणी तुम्ही या रोपाला वापरा त्यामुळे रोपाला कळ्या तर छान येतातच पण रोपाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते रोप छान वाढतं आणि रोपाला कुठल्याही रोगाची लागण लवकर होत नाही आणि म्हणून लेमन फर् फर्टिलायझर हे अत्यंत उपयुक्त असं घरगुती तयार केलेलं फर्टिलायझर आहे आणि त्याचाही तुम्ही ले ले या रोपासाठी वापर करू शकता मी सांगितलेल्या या सर्व खतांचा वापर तुम्ही आलटून पालटून करा जसं आपल्याला एक तर एक पदार्थ जर दररोज जेवणात दिला तर कंटाळा येतो तसंच रोपांचंही असतं त्यांनाही व्हरायटीयुक्त अन्न आवडतं आणि म्हणून आपण व्हरायटीयुक्त खतांचा वापर या रोपासाठी करावा तर रोपाला भरपूर फुलं आणि कळ्या येतात नंबर दहा मोगऱ्यावर ॲफाईड्स स्पायडर माइट्स व्हाईट प्लाय, ब्लॅक स्केल या कीटकांचा हल्ला होत असतो आणि हे टाळण्यासाठी नीम ऑइलचा स्प्रे पंधरा दिवसातून एकदा करावा एक चमचा नीम ऑइल एक लिटर पाण्यामध्ये घालून याचा फवारा केल्यामुळे या कीटकांचा उपद्रव या मोगऱ्याला होत नाही नंबर अकरा रोपावर फुलं यायला सुरुवात झाली की उमललेली फुलं तोडून टाकावीत उमललेलं फुल जर रोपावर तसंच सुकू दिलं तर ते नवीन कळ्यांना एनर्जी मिळू देणार नाही कारण सुकलेलीच फुलं ती रोपाची एनर्जी वापरतील त्याचप्रमाणे सगळी फुलं जर शेंड्यावरची तुम्ही काढली तर तो, तो शेंडा जो आहे तो कात्रीने कट करावा आणि कट केल्यामुळे तिथे अनेक फांद्या फुटतात आणि फुलांचं प्रमाण वाढतं नंबर बारा मोगऱ्याचा एक बहार झाला की त्यानंतर मोगऱ्याला काही दिवस पाणी देण्याचं थांबवावं त्यामुळे दुसरा बहार जोमाने येतो आणि परत कळ्या सुरू झाल्या की एक दिवसावर त्या रोपाच्या गरजेनुसार पाणी द्यावं फ्रेंड्स मी सांगितलेल्या जर या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर तुमच्याकडे मोगऱ्याचं रोप असेल तर त्या टिप्सचा नक्की अवलंब करा फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि द ग्रीन लीप गार्डन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका कारण त्यामुळे मी अपलोड केलेले नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला त्वरित पाहता येतील थँक्यू फ्रेंड्स